मालिकेच्या लेखिकेने दिली हिंट, प्रतिमा लवकरच बोलायला लागणार. ठरलं तर मग या मालिकेत सतत रंजक वळण येताना दिसतायत. त्यामुळे गेली 1.5 वर्षे या मालिकेने TRPच्या स्पर्धेत अव्वल क्रमांक धरून ठेवला आहे. या मालिकेचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. सायली अर्जुनला तर प्रेक्षकांनी डोक्यावरच घेतलं आहे, पण याशिवाय मालिकेतील इतर पात्रांनासुद्धा पसंती मिळते. या मालिकेत मध्यवर्ती भूमिका साकारणाऱ्या प्रतिमा म्हणजे शिल्पा नवलकर यांची पुन्हा मालिकेत एंट्री झाल्यापासून येत्या काळात काय घडणार याची उत्सुकता खूप वाढली आहे. प्रतिमाची भूमिका साकारणाऱ्या शिल्पा नवलकर याच या मालिकेच्या लेखिका आहेत. प्रतिमा कधी बोलणार याबाबत त्यांनी गोष्टी शेअर केल्या. त्या म्हणाल्या, गेली 1.5 वर्ष मी सतत या प्रश्नाचं उत्तर सर्वांना देत होते. अगदी रस्त्यातही मला काही माणसं भेटून विचारायची तुमची एंट्री कधी होणार. पण आता त्यांचा प्रश्न बदलला आहे. आता मला सर्वजण विचारतात प्रतिमा बोलणार कधी, तिला वाचा कधी येणार, तिला सगळं आठवणार कधी. तर मला असं सर्वांना सांगायचं आहे की ते लवकरच होईल. पण आता हे शब्दांशिवाय बोलणं खूप इंटरेस्टिंग वाटतं आहे, कारण आमच्या पटकथा लेखिकेने आई मुलीचं बॉन्ड खूप सुंदर दाखवलं आहे. काही नाते असे असतात की तिथे शब्दांची गरज नसते, त्यामुळे इथेही शब्द न वापरता दाखवलेला बॉन्ड शब्दांपेक्षाही खूप सुंदर झाला आहे. त्यामुळे माझी शिल्पा म्हणून इच्छा आहे की प्रतिमाची वाचा इतक्यात तरी येऊ नये. मालिकेत प्रतिमाची भूमिका साकारणारी अभिनेत्री शिल्पा नवलकर स्वतः मालिकेत संवाद लेखिका आहेत, त्यामुळे त्या सर्वांचे संवाद त्या लिहितात. पण तिला संवाद नाही आहेत, ही भूमिका कशी मिळाली याबद्दल त्या सांगतात. ठरलं तर मागच्या पहिल्याच एपिसोडमध्ये प्रतिमाचा अपघात दाखवलेला, त्यानंतर 1.5 वर्ष आहेत त्या एका एपिसोडवरून लोक मला प्रतिमा म्हणून ओळखत होते. जेव्हा ही भूमिका करायची ठरली तेव्हा कार्यक्रमाची निर्माती सुचित्रा बांदेकरने मला विचारलं.